नमस्कार, निकिताच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत खांडवीची मसाला भाजी कशा प्रकारे बनवायची ती। चला तर सुरुवात करूया प्रथम साहित्यापासून। तर सर्वप्रथम लागणारं साहित्य म्हणजे भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ। साधारणतः 2 ते 3 तास आपल्याला डाळ भिजत घालून घ्यायची आहे। यानंतर बेसन आणि जे मसाले आपल्याला लागणार आहे त्यामध्ये ओवा, हळद, धनिया पावडर, लाल तिखट आणि मीठ। यानंतर हरभऱ्याची भिजत घातलेली डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे खांडवीचं मटेरियल बनवण्यासाठी। तर आता आपल्याला खांडवी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसनमध्ये ओवा घालून घ्यायचा आहे खांडवीची पापडी बनवण्यासाठी। यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, सोबत हळद सुद्धा घालून घ्यायची आहे आणि बेसन मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। तर बेसन सुद्धा मळून झालेलं आहे। यानंतर डाळ सुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे। डाळीमधलं सगळं पाणी काढून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर तेल तापून झालेलं आहे, यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे। यानंतर लसूण पेस्ट घालून घेणार आहोत। यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे, कढीपत्ता, मसाला, धनिया पावडर व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। यानंतर बारीक केलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत, कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे, व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे खांडवीसाठी जे मटेरियल आपण बनवलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी खांडोळीची पापडी बनवण्यासाठी आपल्याला गोल गोळा करून घ्यायचा आहे बेसनाचा आणि त्याला गोल पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। तर गोल पुरी लाटून घेताना तुम्हाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो पोळपाटाला चिकटणार नाही। तर आता या बनवलेल्या पुरीमध्ये आपल्याला हे हरभऱ्याच्या डाळीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। आणि करंजीप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रमाणे ही खांडवी बनलेली आहे। अशा पद्धतीने सगळ्या खांडवी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे सगळ्या खांडवी बनून झालेल्या आहेत। यानंतर आता ह्या खांडवी आपण तळून घेणार आहोत। मीडियम आचेवर ह्या खांडवी तळून घ्यायच्या आहेत। तर ही खांडवी झालेली आहे, आता एका प्लेटमध्ये काढून खांडवी तयार आहेत। यानंतर आता आपण भाजी बनवून घेणार आहोत। आधी आता रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी आपण मसाले भाजून घेणार आहोत। तर सर्वात आधी खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलका। गोडंबी आणि खोबरं किस आपल्याला एकत्र भाजून घ्यायचा आहे हलकासा। यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे, थोडासा
लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर सगळे भाजून घेतलेले मसाले आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत एकत्रित। यामध्ये थोड़ा खसखस सुद्धा आपण घालून घेतलेला आहे। मसाल्याची पेस्ट सुद्धा बनवून झालेली आहे। यानंतर आता आपण भाजी बनवणार आहोत। त्यासाठी तेल सुद्धा तापून झालेला आहे। यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। यानंतर जिरे सुद्धा घालून घ्यायचं आहे। लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट। कढीपत्ता टाकायचा आहे। मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। तर छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण लाल तिखट घालून घेणार आहोत, हळद, धनिया पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। यानंतर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। तर भाजीला छानशी तरी आलेली आहे। यानंतर झाकून ठेवायचं आहे भाजीला। तर तयार झालेली आहे। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। तर तयार आहे अतिशय चविष्ट अशी खांडवीची मसालेदार भाजी। तर तुम्ही पाहू शकता छान प्रकारे तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।